ए लग्नाचा आल्बम आला का ग नाही रे कुठे अजून मामा काय नाचत होता ना लग्नात टाकली असेल त्याने दोघांचा जोडा अगदी छान दिसत होता लक्ष्मी नारायण सारखा मला माफ कर नाही जमलं मला बाबांना नाही बोलायला नाही जमू शकले एवढी हिम्मत माफ कर मला आणि आज 6 महिन्यानंतर तू मला भेटणारस मला काही नको फक्त तुला पाहायचंय बस कसा दिसत अशी कसं बोलत असशील सगळं मला पाहायचं कसं आहेस मजेत बसूया नाही उभं राहून बोलू हवं तर थँक्स मला वाटलं नव्हतं तू येशील माझी एक मीटिंग आहे मला जायचं आता पूर्वीसारखा माझ्याकडे मोकळा वेळ नसतो कुणाच्या मागे फिरायला बोल लवकर निघूया का बोल लवकर मी अनिताला सांगितलेलं मी जास्त वेळ नाही भेटू शकत तिला बर तू बोलशील तेव्हा निघू बोल काँग्रॅट्स मोठा बिझनेसमॅन झालायस मोठा बेटा काही नाही बाई चाललंय बऱ्यापैकी चाललंय लग्न कधी करणार तो तुझा प्रश्न नाहीये माझे आई वडील समर्थ आहेत तू तुझं बघ ना जास्त काम असतं का ग सासरी जास्त काम असतं का सासरी थोडंफार लक्ष दे जरा स्वतःकडे हालत बघ काय करून ठेवलीस तू तशी आधी कुठे जाडी होतीस सुकडा बोंबील मी सुकडा बोंबील नाहीये तू आहेस सुकडा बोंबील तू आहेस सुकडा बोंबील
तू आहेस सुकडा बोंबील, तू आहेस सुकडा बोंबील, तू आहेस तू 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 हे बघ मी जाडी आहे, तू सुकडा बोंबील. परत कर परत कर. सुकडा बोंबील. पैजू आपण आधी किती फिरायचो अगोदर, आपण किती बोलायचो, किती मस्करी करायचो आपण. हे तुला माहितीये, इथे मी नाव करत होतो बदामात आपल्या दोघांच. हो, तर तू बोली या झाडाला त्रास होईल हे ते, आणि माझं ऐकून तू कोरण थांबवली. हा ते बघ. आणि तुळशीचं रोपटं आणून दिलं. हा, म्हणालास हे घे माझ्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट. राईट राईट राईट. ते आहे का ग? नाही रे, पाणी घालायला कोणी नव्हतं ना. मला वाटलं मस्करी करत होती रे, कसं मरेल. तेच बोललो मी, म्हटलं तू त्याला जिवंत ठेवणारच. किती फिरायचो आपण, किती फिरायचो, किती फिरायचो. मी आईला किती टेपा मारायची त्यावेळी. बाप रे, खूप खोटं बोलली तू आईला, खूप खोटं बोलली या बाबतीत. तेव्हा पैसे पण नव्हते आपल्याकडे, तरी आपण एवढं फिरायचो. बाप रे, आता पैसे आहेत तर. तर तू नाहीयेस. एक बोलू. तू माझ्याशी लग्न करायला पाहिजे होत, तू प्रॉमिस केलेलं यार. ठीक आहे, तुला नाही तोडायला जमलं तुझ्या पप्पाचं मन, तुला नाही सांगता आलं त्यांना, पण अजून वेळ गेली नाही भैजू. चला आपण कुठेतरी लांब जाऊ, एकदम लांब. मला गरज आहे तुझी, मी एकटा पडलोय ग, तुझा रवी एकटा पडलाय. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. लग्न वगैरे समाजाने बांधलेली एक बेडी आहे, ती तोडून चल, आपण कुठेतरी लांब जाऊया. तुझं फिजिकल तिकडे काय झालं असेल तरी मला नाही फरक पडत त्याचा. चला आपण कुठेतरी लांब जाऊया. नाही रवी, मी अडकले रे. तुझ्यावर प्रेम करणारी वैजू माझ्या लग्नाच्या दिवशीच मेली. आता जी आहे ती कोण आहे मलाच माहित नाही. एक माहिती आहे आता, ती जबाबदाऱ्या पाळणारी, आई वडिलांची इज्जत राखणारी. माझं खरंच चुकलं, मी त्यावेळीच पाऊल उचलायला हवं होतं, पण माझी हिम्मतच नाही झाली. मी कम्प्लिटली अडकली रे. मला तुला रडवायचं नव्हतं, मला फक्त तुला एकदा बघायचं होतं, कसा दिसतोस, तू कसं बोलतोस, बस. मला निघायला हवं, मला उशीर होतो, नाही रागवेल नाही तर.
आज पण जमलं नाही हिला सगळी बंधनं तोडून यायला. मी चुकीचं आहे का बरोबर माहीत नाही, पण मला नेहमी तूच का बरोबर वाटतेस माहीत नाही. देवा हिला नेहमी खुश ठेव रे, बाकी मला काहीच नको आहे, काहीच नको.